पूर्व भागात दिवाळी निमित्त घरोघरी मोठ्या उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात बोम्मर इल्लू थाटण्यात आले. बोम्मा म्हणजे बाहुले आणि इल्लू म्हणजे घर. बाहुल्यांच्या घरातील खेळ म्हणजेच बोम्मर इल्लू होय. बोम्मर इल्लूला मराठी भातुकलीचा खेळ म्हणतात. दिवाळी सणात मराठी संस्कृतीत किल्ले बनवण्याची प्रथा आहे. तेलुगू संस्कृतीत घरोघरी हर्षोल्लासात बोम्मर इल्लू थाटण्यात येतो. पूर्व भागातील प्रत्येक तेलुगू कुटुंबातील चिमुकली मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. यात केवळ मुलीच नव्हे तर गृहिणीही मोठ्या आनंदात सहभागी होतात. छोटी भांडीगुंडी, आकर्षक सजावट याची केली जाते. राजवाड्यासारखे लाकडी बंगलेही थाटण्यात येतात. पूर्वी विटा मातीनं ही घरकुलं बांधण्यात येत होती. आता बदलत्या जमान्यात त्यात मोठा बदल झालेला दिसून येतो. लाकडापासून बनवलेले छोटे घरकुलं सध्या सर्वत्र दिसत आहेत. या बोम्मर इल्लूमध्ये संसारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची मांडणी केली जाते. बागबगीचा, स्विमिंग पूल आणि आधुनिक सुखसोयींचा समावेश या छोट्याशा घरकुलात असतो. हा सण तेलंगणा संस्कृतीचा आहे. तिथं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी हा खेळ मांडला जातो. खूप शिकून मुलीनं चांगला संसार करावा, ती सुखी राहावी हा त्यामागचा उद्देश आहे. सोलापुरातील तेलुगू भाषिकांनी ही संस्कृती जपली आणि वाढवली. कामगारांपासून ते कारखानदार कुटुंबातील मुलींचा हा खेळ मोठ्या उत्साहात थाटला जातो. मुलींना भावी संसाराचे धडे या बोम्मर इल्लू खेळातून मिळत असल्याचं श्रुतिका जन्नू यांनी सांगितलं. आप सभी को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं. हम हर साल ये बोम्मर इल्लू सजाते हैं घर में. अभी ये 12 साल है तो इसको सजाने के लिए पूरे 5 घंटे लगते हैं. घर में सभी सदस्य सभी हाथ बटाते हैं इसको सजाने के लिए. तो हम इसे हर साल ऐसे ही दिवाली मनाते हैं. घर घर में किचन, देवघर सभी पार्ट्स हैं और इसको सजाने के लिए पूरे 5 घंटे लगते. आमचं घरकुलचं 12 वर्ष चाललंय. सजावटीसाठी 5 ते 6 तास लागतात. आणि घरातले जे जे काही आहेत ते आम्ही लहान बनवून करतो. लहान टोपले, सगळं टोपले भरून, फराळ, देवघर, हॉल, किचन, बेडरूम, गच्चीवरची सजावट आणि गार्डन, तुलसीची पूजा, देवघर सगळं आहेत त्याच्यात. दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत लहान बालगोपाळ बोम्मर इल्लू खेळण्यात दंग राहतात.